फेब्रुवारी पर्यंत निर्णय न झाल्यास 24 फेब्रुवारीला शिवछत्रपती पुरस्कार शासनाला परत. मुख्य संपादक प्राध्यापक रवी अंभोरे. राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याचं आश्वासन देऊनही अद्याप सरकारी नोकरी न मिळाल्यानं राज्यभरातील जवळपास 30 खेळाडूंनी पुरस्कार मागे देण्याचा इशारा दिला. राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंनी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवली आहेत. शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र यावर गेल्या 2 वर्षांपासून निर्णय झालेला नाही. याबाबत काही खेळाडूंनी गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती, मात्र अद्यापही यावर काहीही निर्णय न झाल्यानं खेळाडूंनी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयात निवेदन दिलं असून 19 फेब्रुवारी पर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास 24 फेब्रुवारीला शिवछत्रपती पुरस्कार शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला. मी सागर मगरे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे. मागील 4 वर्षापासून आम्ही शासनाद्वारे पाठपुरावा करतोय की शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात यावी. त्या अद्याप या अगोदरही सांगली महापालिकेने शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना थेट नियुक्ती दिलेली आहे. त्याच आधारे आम्ही औरंगाबाद महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे महापालिका अशा सर्व महापालिकेत आम्ही ठराव मंजूर करून घेतले, पण शासनाने त्याला मान्यता दिली नाही. शासन म्हणते करू करू, पण क्रीडा आयुक्त म्हणतात की आम्ही आमच्या हातामध्ये हा निर्णय नाहीये, तर आम्ही कुणाकडे जायचं? आम्ही मागील 15 वर्ष आम्ही या महाराष्ट्र राज्यासाठी खेळतो आणि शिवछत्रपती नावाचा मोठा मोठा सन्मान मिळवतो, आणि हे नाव आमच्या सोबत आम्ही जर कुठे मोलमजुरी करायला गेलो तरी आम्हाला सन्मान आमच्यासोबत आहे हे आम्हाला दुःख वाटतं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की येणाऱ्या 19 फेब्रुवारीपर्यंत आम्ही शासनाची वाट बघणार आणि 24 फेब्रुवारीला आम्ही पुरस्कार परत करणार. तोपर्यंत शासनाने योग्य ती कारवाई घ्यावी, अन्यथा आम्ही 24 फेब्रुवारीनंतर शासनाला पुरस्कार परत करू आणि कुठेतरी मोलमजुरी करून आमचे उपजीविके साधन आम्ही निर्माण करू. पण आम्ही आमची एकच विनंती आहे की शासनाने सर्व खेळाडूंसाठी हा निर्णय चांगला घ्यावा व इथून पुढे खेळाडूही घडतील व आम्हालाही क्रीडा क्षेत्रासाठी काम करता येईल, म्हणून आम्हाला थेट नियुक्ती द्यावा अशी आमची विनंती आहे. क्रीडा संघटनेच्या वतीने मागील 4 वर्षापासून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अर्ज, पाठपुरावा आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचलो, पण शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना अजून सुद्धा नाही भेटला नाही. आणि होत काय आहे की शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचं एक नाव खराब होत आहे. नाव खराब होत आहे म्हणजे काय होत आहे की राज्यांच्या नावाने जो दिलेला पुरस्कार आहे ह्या पुरस्कारामुळे काय होत आहे की तो जर उद्या कामाला चालला तिथे तर त्याला छत्रपती म्हणून लागत आहे, आणि हे छत्रपती लागल्यामुळे भविष्यामध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू घडणारच नाही. कारण हे जर खेळाडू कामाला जातील, हे जर मजुरीला छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त कलरिंग कामाला, गट्टे खोदण्याच्या कामाला कोणी रिक्षा चालवेल तर छत्रपती पुरस्कार प्राप्त बघण्याचा दृष्टिकोनच राहणार नाही. त्यासाठी माझी शासनाला एक नम्र विनंती आहे की येणाऱ्या 24 तारखेला जो आम्ही शासनाला एक पुरस्कार परतीचा जो निर्णय घेतलेला आहे की हे आम्ही मागील 4 वर्षापासून पाठपुरावा केल्यामुळे आज आम्ही हे टोकाचं पाऊल घेतलं आहे. आणि यानंतर आमची शासनाला एक विनंती आहे की यानंतर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अवॉर्डचं नाव नसून हे राज्य क्रीडा पुरस्कार म्हणून नाव दिलं तरी चालेल, जेणेकरून काय होईल की छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू हा मजुरीला जाणार नाही आणि त्याच्या मागे छत्रपती हा शब्द लागणार नाही. कारण राज्याचं नाव कुठेतरी त्याचा मान सन्मान व्हावा एवढीच आमची शेवटची इच्छा आहे. आणि हे आम्ही 24 तारखेला सर्व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू, 103 छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू आम्ही हे पुरस्कार परत करणार आहोत.